एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहूयात. आज लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत. भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेचं उपाध्यक्ष हे विरोधी पक्षाला मिळावं अशी इंडिया आघाडीची ही मागणी आहे. तर भाजपनं उपाध्यक्ष पद दिलं नाही तर अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडी उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार हे आता दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला डी पुरंदेश्वरी यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. लोकसभा अध्यक्षपदावरून सध्या मोठा वाद सुरू आहे आणि याच अनुषंगानं आपण पाहतोय आज 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे आणि यासाठी भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असाही प्रयत्न केला जातोय. मात्र इंडिया आघाडीनं उपाध्यक्षपदावरती दावा केलेला आहे. आपल्याला हे उपाध्यक्षपद कायद्याप्रमाणे मिळावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे. पण जर भाजपनं उपाध्यक्षपद दिलं नाही तर अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडी उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.